आबुद सहयो मारंदोनियो रोयो गपियो साठे प्रभु साठे उठे रहम करो ऐसा डी प्रभु कृपा करके साड़ी उठे रहम करो ऐसा डी प्रभु साड़ी सिद्धमूर्ति प्रार्थना स्वीकार कर साड़ी उठे रहम करो तेरी बढ़ियाई होवे हे खुदा तेरी बढ़ियाई होवे सिर्जनहार गुनागर दासाते दया करने वाले हे मसीह राजा तेरी बढ़ियाई हुई बारिक हे साढ़े बाप जिड़ा स्मृति है तेरा नाम पाक मनिया जावे तेरा राजावे तेरी मर्जी जिस तरह स्मृति पूरी हुंदी है जमीन ते भी हुई साढ़े रोज दी रोटी आज सानू दे साढ़े कसूर सानू माफ कर जिस तरह से अपने कसूर वालों माफ कर दी हाँ सानू अजमाइश विच ना पा सगो भराई तो बचावी सलामे मरियम फसल ना परी हुई खुदावन तेरे नाल है तू औरता विचोता नहीं
नाली तन है तेरे पेट दा फल यीशु ऐ हजरत मरियम खुदा दी मां असा गुनागार आली दुआ कर हुन ते साडी मौत दे वेले आवी माता संतों के विनती से हमको मृतकों को भी करुणा दे आशीष बन जाए मरियम का सुमिरन उनके विनती हमारे लिए दुग समान मैं बेगर स्नेहाए वीर धर्म शहीद हम लोगों के लिए करुणा की विंद करे तुम्हारी शरण में जो बस मृद जन्म पर आनंद के पावन जल को इन पर चिड़के मादा का सुमिरन ओ संतों का मान मृदकों को भी धन्य करे प्रभु की स्तुति सरानु जी यीशु की अति सत्यकार योग बिशप साहिबान मान योग फादरगण सिस्टर्सगण प्रभु यीशु मसीह विच प्यारे भावो तो फैणो सारे आने जय यीशु की पिता परमेश्वर अपना हजूरी तो हर समा बरकता ते आशा हर एक नु देते हैं आज असि सारे मिलके बड़े उम्मीद अते भक्ति नाल बरकत देण वाले इस गिरजा घर नु प्रभु दे चमत्कार एक निशानी समझते हैं इसलिए असे सारे मिलके प्रभु नु धन्यवाद करते हैं असना सारिया नु प्रार्थना दे विच याद करते हैं जिन्होंने इस गिरजा घर नु बनाउन विच मदद अते मेहनत की थी आज खुदा दे दास मार इवानियोस पिता जी अते मार बरनबास पिता जी दिल दी इच्छा सफल हो गई है दिसंबर 2019 विच मानयोग बिशप बरनबास जी द्वारा फिरोजपुर दे इलाके पिंड बसीतपुर विच चर्च दे शुरुआत की थी गई अते मैनू भी प्रभु दे इस नु बनाउन दे सहयोग दिता उदों तों लेके हुण तक मैं इत्थे प्रभु दे चमत्कार नु महसूस कीता मेरे नाल मिलके काम कीते अते करण वालियां नु मैं याद करदे हां पिछले जो 3 साल तो अपने परिवार विच पाक मास चढ़ाउन लई मिस्टर छन्ना ने सानू मदद की दित्ती उसनु भी असि याद करदे हां मिस्टर सबास्टिन जी जिन्हां दे उस इलाके विच एक चर्च बनाउन लई सब तो पहला आया सी मैं उसनु भी याद करदे हां असि गुड़गांव जलंधर अते फरीदाबाद डायसिस दे सारे फादरों सिस्टरों अते सारा नू याद करदे हां मैं अपनी तिरुवल्ला डायसिस दा बिशप जी थॉमस मार कोरिलोस नू भी याद करदे हां फिरोजपुर कम्युनिटी की मेहनत सदकार अते इते गिरिजा बनिया है उसना उन्ना नू भी याद आज दे साडे मुख मेहमान सेंट जॉन क्रिसोस्टम गुड़गांव डायसिस दा बिशप थॉमस मार अंदोनियोस डायसिस दा विगार जनरल रवरन फादर वर्गीस विनयानंद जी भी असी याद करदे हां असी कॉन्ट्रैक्टर लक्ष्मी अते कॉन्ट्रैक्टर सुरेश अते सारे टीम जिन्हां ने इस चर्च नु सुंदर रूप दिता उन्हां नु भी याद करदे हां हुण आखिर विच मैं जिन्ने भी इत्थे हाजर फादर साहिबान सिस्टर्स कैटेकिस्ट अते सारे फ्रेंड प्रावा अते बच्चियां नू याद करके होए इस पवित्र पाक मास अते प्रार्थना दे विच हिस्सा लवांगे सरानु जय यीशु की
मसीह विच मेरे प्रभु ते पेनो सरिया नु जी यीशु फिरोजपुर इलाके दे बने हुए नव मलंगर चर्च दे पवित्र बरकत दा रसम विच असी सारे फाग लेन लई जा रहे हन। प्रभु यीशु मसीह नु आराधना ते विडियाई करन लई सारे इकट्ठे होण दी जगह है ए गिरजा कदले कलीसिया दे कानून अते रीति रिवाज दे मुताबिक ए गिरजा बनिया होया हन। सीनाई पहाड़ उते मूसे ने परमेश्वर ने विगाए हुए स्वर्गीय यरूशलेम दे नमूने दे राही अते राजा सोलोमन ने बनाया गिराजता है त्राम अते प्रभु यीशु मसीह दे खून दे नाल मुल लिया है प्रभु दा नवा कैदिल कलीसिया दे कानूनी रिवाइदाम अनुसार ए गिरिजा बनिया होया है। इस गिरिजा नू असी चार हिस्सिया विच देखदे हां। आदि पवित्र वेदी जा महा पवित्र स्थान, पवित्र वेदी जा पवित्र स्थान, हाइकन जा अंगन, मंडलम जा जेडे लोग गिरिजा दे मेंबर बंदी उड़ीक विच गन उन्नान स्थान। आदि सदियार योग बिशप साहिब जी दा अंगवाई है प्रार्थना ते बरकत दया ही ए गिरिजा पवित्र बनदा है अते पूरी कुदरत वाले खुदा दी असूरी असी इस गिरिजा विच महसूस करदे हां। पवित्र स्थान विच असी पाक अंजील जा पाक वजन वंडदे हन। पवित्र बलिदान दिराही प्रभु पाक लहू अते बदन नु देण दी रसम विच चलदे हन। ऊपर दिसिया होया सारे आशीषां नाल भरे हुए इस पवित्र गिरिजा जो प्रभु यीशु मसीह दा आशीषां दे इंसान नाल बनिया होया इस नु मान योग बिशप जी बरकत करन दा समां है। आज इधर आगे असी भी पवित्र बनते हैं। असी सारे कड़े हो जावांगे। शुभ हो लाभ लबर वल रूहो कादिशो हम बलहीने वं बाडी अंबे अनिग्रह करुणा दोनों लोगों में सदा बनी रहे। हे प्रभु यीशु आत्मिक स्तुति द्वारा तुम्हारे पावन आले को नवीन कर स्थायी करने के लिए और तुम्हारे पवित्र स्लीव के रुस्मा द्वारा मुद्रांकित करने के लिए और तुम्हारे दिव्य मुरन के सुगंध से इसका अभिषेक करने के लिए और तुम्हारे वरदानों की विशुद्धता से इसके शुद्धिकरण के लिए और पवित्र रूह के दोनों से इसके मुकुट धारण के लिए और इस ईशाले में तुम्हारे पिता एवं पवित्र आत्मा की निरंतर स्तुति करने के लिए हमें योग्य बनाए। हो शोभा कुल सुबाल लवल मीन आमीन। हे ईशु अपनी कृपा से मुझ पर करुणा करें, अपनी करुणा की समृद्धि से मेरे अतिक्रमों को मिटाए, मेरे अपराध को अच्छी तरह से धोकर मेरे पापों से मुझे साफ करे, क्योंकि मैं अपने अतिक्रमों को जानता हूँ, मेरा पाप सदा मेरे सामने है। तुम्हारे ही विरुद्ध मैंने पाप किया है, तुम्हारे सम्मुख मैंने बुरा किया है, क्योंकि अपने कदम में तुम न्याय युक्त और अपने न्याय विचार में निर्दोष हो। मैं तो जन्म से ही अपराधी हूँ, पाप में मेरी माँ ने मुझे गर्भ धारण किया, लेकिन तुम सत्य से प्रसन्न होते हो, तुम्हारे ज्ञान के रहस्य तुम मुझे सिखाते हो, जो वासी मुझे शुद्ध करे और मैं निर्मल हो जाऊंगा, मुझे धोए और मैं हिमसे भी अधिक शुभ्र हो जाऊंगा। तुम्हारे आनंद और उल्लास का संदेश मुझे सुनाए
और तुम्हारे द्वारा रोंदे हुए आंसुओं से उठेंगे। मेरे पापों से अपने मुंह फेर कर मेरे अपराधों को मिटाए। सृष्टि करे और एक अचंचल आत्मा मुझमें नवीन करे। अपने सानिध्य से मुझे दूर न करे, अपने पवित्र आत्मा को मुझसे दूर न करे। अपने रक्षा का आनंद मुझे फिर प्रदान करे और इच्छुक आत्मा देकर मुझे संभाले। तब मैं अतिक्रमियों को तुम्हारा मार्ग सिखाऊंगा और पापी तुम्हारे पास लौट आएंगे। मेरे रक्षक रक्तपात से मुझे बचाए और मेरी देवा तुम्हारे न्याय का पूरा करेंगी। हे प्रभु मेरे होठ खोल दे और मेरा मुंह तुम्हारी स्तुति घोषित करेगी। क्योंकि तुम बड़ी से प्रसन्न नहीं होते और बड़ी से संतुष्ट नहीं होते। भग्न हृदय की ईश्वर को स्वीकार मिली है, भग्न और पश्चतावे हृदय का तिरस्कार ईश्वर नहीं करते। अपने दया से ईश्वर का भला करे, यरूशलेम की चार दीवारी का निर्माण करे। तब तुम बलि और होम बलि में संतुष्ट होगे और तब तुम्हारी बलिपीठ पर बछड़े चढ़ाए होंगे। हे ईश्वर स्तुति तुम्हें योग्य है, मार्ग मो शुभ हो। कुरेला
ईश्वर तू ही मेरा ईश्वर है। मैं तुझे ढूंढता रहता हूँ, मेरी आत्मा तेरे लिए प्यासी है। जल के लिए सूखी संतप्त भूमि की तरह मैं तेरे दर्शन के लिए तरसता हूँ। मैंने तेरे मंदिर में तेरे दर्शन किए, मैंने तेरा सामर्थ्य और तेरी महिमा देखी है। तेरी सत्य प्रज्ञा प्राणों से भी अधिक प्यारी है, मेरा कष्ट तेरी स्तुति। मैं जीवन भर तुझे धन्य कहूंगा और तुझसे करबंद प्रार्थना करता रहूंगा। मेरी आत्मा मानो उत्तम व्यंजनों से तृप्त होगी, मैं उल्लसित होकर तेरे स्तुति करूंगा। मैं अपनी शैया पर भी तुझे याद करता हूँ, मैं रात भर तेरा मनन करता हूँ। तू सदा मेरा सहारा रहा है, मैं तेरे पंखों की छाया में सुखी हूँ। मेरी आत्मा तुझ में आसक्त रहती है, तेरा दाहिना हाथ मुझे संभालता रहता है। जो मेरे प्राणों के वाहक है उनका विनाश हो, वे अधोलोक जाए, वे तलवार के गाड़ उतार जाए, वे गिद्धों का आहार बने। राजा प्रभु के कारण आनंदित होंगे, जो ईश्वर के शब्द खाता है वह अपने को धन्य समझेगा। जब केस खावा दियोंगा मुखमंद रहेगा, हे ईश्वर तुम्हारे योग्य है। बारक शुभो लबल बरो बल रोहो कादिशो निन ओलं आदाविल ओलं वर्णीनामे। तुरही के नाद के सुर से सीनाय पर्वत पर प्रभु ने एक ऋषिया नुरमा मूसा को दर्शा। ओ फी सुवन भगिन जो राज कन्या है को कह के यो दाऊद ने जिसे दर्शाया वे स्थिर है घाम। तब मदहा में बस के वे जो करते शुद्धि साबा के राजा वे भी आपन करते हैं। जग के प्रकाशित हो कई सिया तुम विश्वस्ता उन्नत ईश स्वप्रभ को पलय में बसाए। बारक वो शुभ हो लबल बरोवल रूह कादिशो मिन ओलं आदाविल ओलं वर्णीनामे। नभगण भोजन भी मिल के आराधन करते, बिना पुत्र पावन रूहा त्रिएक वे धन्य। कुरेलासो महासागर अव जल वरु दीपो मोर उनके सब निवासियों, प्रभु के आदर में नया वेद गावो। पृथ्वी के सीमांतों तक उसकी स्तुति करो। मरुभूमि और उसके नगर केदार उसकी स्तुति करे। प्रभु शूरवीर की तरह प्रस्थान करेगा, योद्धा की तरह अपना उत्साह बढ़ाएगा,
वह चिल्ला कर युद्ध का आह्वान करेगा और अपने शत्रुओं पर विजयी होगा। आकाश धर्मिकता बरसा वो उसके बूंदों के तरह, बादलों के जल की तरह धरती खुलकर उसे ग्रहण करे, मुक्ति का अंगूर फूट निकाले और धार्मिकता भले बोले, मैं प्रभु ने इसे सृष्टि की है। हे यीशु स्तुति तुम्हें योग्य है, बारक मोर शुभ हो बल बरो बल रूह कारिशो मिन रोयन नारानी रोयन मुलिनामी तमन गालो हम सब प्रार्थना करें अब प्रभु से करुणा एवं कृपा की याचना करें। हे करुणामय प्रभु हम पर करुणा करें और हमारी सहायता करें। स्तुति कृतज्ञता महिमा सम्मान ओ सतो गौरव सदा सभी बलों और सभी काल में अर्पित करने के योग्य हमें बनाए। अपनी कृपा द्वारा अपने पावन कलीसिया को निरंतर नवीन करने वाले, अपने पावन वरदानों द्वारा उसे पूर्ण रूप से अलंकृत कर प्रबल करने वाले, आत्मीय अलंकार द्वारा उसे श्रेष्ठ रूप से शुद्ध करने वाले, दिव्य प्रबलता द्वारा उसे पूर्ण रूप से ऐश्वर्य पूर्ण करने वाले, सजातियों एवं विजातियों को इसमें आमंत्रित करने वाले, दिखरे हुए को इसके गोद में एकत्र करने वाले एवं सर्व लोगों को नवीन करने वाले, हे प्रभु तुमको स्तुति, तुमको ईशाले कुदाशा के क्षण सभी पापों में काल में फलों में एवं क्षणों में तुरे सम्मान एवं आराधना योग्य ही उकुल भूनियमो सुधाया लवलमीन आमीन। बरखमोर हे मसीह प्रभुवर, तुम वो अटूट शिला हो जिस पर पावन कलीसिया निर्मित है। तुमको स्तुति, तुमको स्तोत्र, अस्थियाए रेत रेत पर नहीं स्थापित है यह, बल्कि परीक्षित आधारशिला के ऊपर यह स्थापित किया गया है। परिवर्तक इसराइल जन को पिलाने के लिए अधिप्राकृत रूप से भारत नदी को वाहन वाले मूसा के शिला ने इस आधार शिला का दृष्टांत किया। धूमार्पण एवं अग्नि के रंग वाले सूत्र से नहीं बल्कि आत्मिक झंझरियों से और पवित्र रूहा की श्रेष्ठता से यह बंधी हुई। तंबे एवं पितल से बली बनी दीवारों एवं स्तंभों पर नहीं बल्कि रहस्य दर्शक दीर्घदर्शी सत्य प्रचारक शिला श्लीहा एवं मसीह के मार्गदर्शक का पालन कर चुका
शाहिदों पर है यह स्थापित किया गया। दीर्घदर्शियों ने इस पहले से ही रूपित किया और दार्शनिक से इस सूचित किया है। उनकी प्रशंसा करने वाले अनेक है, उनकी शिल्पी ज्ञानी एवं उसके कर्मी श्रेष्ठ है। उनके रहस्य अदृश्य एवं उसके दृष्टांत विस्मयकारी है। उसके ज्ञान गहन एवं उसके अदृश्यकारी अगोचर है। यह पिता द्वारा शुद्ध, पुत्र द्वारा प्रशंसित एवं पवित्र रूहा द्वारा संरक्षित है। इस कारण विजाद्योम उसकी स्तुति गाते हैं, उनके संग भी उद्घोषित करते हुए कहते हैं, हे प्रभु तुमने अर्जित किया अपनी कलीसिया का स्मरण करे, उसकी रक्षा के तुरही को उठाए, उसमें अविरल प्रशांतता का वर्धन करे, परिपूर्ण समाधान उसमें व्याप्त कहो। उसमें तुम्हें तुम्हारे पिता को और जीवंत एवं विशुद्ध पवित्र रूहा को निरंतर स्तुति एवं कृतज्ञता करने के लिए हम योग्य करे। हो शुभ कुल सुबाल वल्मीन। आमीन। ईश्वर से हमें भी माफी और पापों का मोचन दोनों लोगों में प्राप्त हो सदा सर्वदा आनंद काल। आमीन। देक्षगने रे देवालय मुल्पेरु नाले बुलिकल काच्चकलुं पलिजिल नियमं बोलर पीचे नान ോഷജനങ്ങളറിഞ്ഞില്ല മൃത്യുരാം ദേവാത്മജനെ തന്തിരുമേനി വിഭാവിച്ചും തിരുരക്തം ചേർത്തും സഭയുൾ ജീവനെ ശൈലർപ്പിച്ചു ആഗാമ്യ പുണ്യതീന ബാലിക്കുമേ ശുഭഭൂലാബൂലബറുവൽ റൂഹു കാദീശു മെനവോലം വാദാനിൽമൂല ശുദ്ധ സഭേനീ നിന്മണവാലൻ നീ സവിദേ പുഷ്ടിയെഴും നൽഭോജനവും ദാഹം തീർക്കും നിശ്രിതവും നിന്നുടവിലും നിന്നായേ അഗ്നിയസിക്കുക പ്രോഭാപാനം ചെയ്യേ ആത്മാവഗ്നികളാലേതൻ മണവരയൂ ഹരകുമാർ ഹേ പ്രഭോ।
तुम्हारे पावन नाले के कुदास के अवसर पर हमारे बलहीन में तुमको अर्पित किया गया है। हे सुवंदे देव एवं मंदाव सुहास को भी स्वीकारे हम तुम्हारे करुणा से विनती करते हैं कि साली के संदानों को अपनी रक्षा से संतोषित करे और उसके पापियों को पाप मोचन से आनंदित करे रोगियों को स्वस्थ विक्रे एवं भटके हुओं को वापसी पीड़ितों एवं मृदे वेदना सदन करने वालों को स्वांदना प्रदान करे इसमें से सभी प्रकार के फाशंड एवं प्रतिकों को तुम दूर करो सत्य विश्वास पूर्व निरुद्र मृद जनों को न्याय एवं मोचन प्रदान करे हम तुम्हारे पिता और तुम्हारे पवित्र आत्मा की स्तुति स्तोत्र करते रहे वैसो मेरे प्रिय भाइयों बहनों इब्रानियों के नाम प्रेरित पौलुस के पत्र से बरखमों अगले विधान के भी अपने वासना संबंधी नियम थे और उसका अपना पवित्र मंदिर भी था एक तंबू गड़ा कर दिया गया था उसके अगेला कक्षा में दीवादार था मेज भी और भेंट भी रोटियों दी वह मंदिर गर्म कहलाता था दूसरे पर्दे के पीछे का कक्षा परमा पावन मंदिर गर्म में कहलाता था वहां दूवदान की स्वर्ण से भंडे हुए मंजूषा थी मंजूषा में मना से भरा हुआ स्वर्णमय पान धाम हरुण की चटी थी जो पलवीन खो उड़ी थी और विधान की पाड़ियां थी और मंजूषा के ऊपर प्रायश्चित का स्थान अच्छा दिन करने वाले महिमामय करूबी विराजमान दे इन सबका विशुद्ध विवरण हम उपेक्षित नहीं है बारखमो प्रभु हम इसके योग्य बनाए शांति आप सबों के साथ हो आपके आत्मा के साथ में हमारे प्रभु यीशु मसीह का पवित्र एवंगेलियों जीवनदायक संदेश जगत में जीवन और रक्षा के प्रचारक मसीह द्वारा धन्य है जो आए और आने वाले हैं हमारी रक्षा के लिए उन्हें भेजने वाले को स्तुति हम सब उनके करुणा सदा बने रहे हमारे प्रभु यीशु अवर रक्षक यीशु मसीह जीवन के वचन यीशु जिन्होंने पवित्र कुमारी मरियम से शरीर ग्रहण किया उनके रक्षाकरण योजना के काल में इस प्रकार हुआ हम विश्वास करते हैं और स्वीकार करते हैं
ईशाने कैसरिया फिलिपी प्रदेश पहुंचकर अपने शिष्यों से पूछा, मानव पुत्र कौन है, इस विषय में लोग क्या कहते हैं? उन्होंने उत्तर दिया, कुछ लोग कहते हैं योहन बपतिस्ता, कुछ कहते हैं एलियास, और कुछ लोग कहते हैं यरमियास अथवा नबियों में से कोई। इस पर ईसा ने कहा, और तुम क्या कहते हो कि मैं कौन हूँ? सिमोन पेत्रुस ने उत्तर दिया, आप मसीह हैं, आप जीवंत ईश्वर के पुत्र हैं। इस पर ईसा ने उससे कहा, सिमाने योनस के पुत्र, तुम धन्य हो, क्योंकि किसी निरीह मनुष्य ने नहीं बल्कि मेरे स्वर्गीय के पिता ने तुम पर यह प्रकट किया है। मैं तुमसे कहता हूँ कि तुम पेत्रुस अर्थात चट्टान पर मैं अपने कलीसिया बनाऊंगा, अब अधोलोक के फाटक इसके सामने टिक नहीं पाएंगे। मैं तुम्हें स्वर्ग राज्य की कुंजियां प्रदान करूंगा, तुम पृथ्वी पर जिसका निषेध करोगे स्वर्ग में भी उसका निषेध रहेगा, अब पृथ्वी पर जिसकी अनुमति देगे स्वर्ग में भी उसकी अनुमति रहेगी। शांति आप सबों के साथ हो। കർത്താവിനെ അവന്റെ ശുദ്ധസ്ഥലത്തെ സ്തുതിപ്പിൻ, അവന്റെ ശക്തിയുടെ ആകാശത്തിൽ അവനെ സ്തുതിപ്പിൻ. അവന്റെ വല്യഭത്വത്തിൽ അവനെ സ്തുതിപ്പിൻ, അവന്റെ ശ്രേഷ്ഠതയുടെ ബോധത്തിൽ അവനെ സ്തുതിപ്പിൻ. കൊമ്പിന്റെ ശബ്ദത്താലവനെ സ്തുതിപ്പിൻ, തമ്പുരുകളാലും വീണകളാലും അവനെ സ്തുതിപ്പിൻ. തപ്പുകളാലും ചതുര തപ്പുകളാലും അവനെ സ്തുതിപ്പിൻ, രസമുള്ള കമ്പികളാൽ അവനെ സ്തുതിപ്പിൻ. മാതമുള്ള കൈത്താളങ്ങളാൽ അവനെ സ്തുതിപ്പിൻ,
ശബ്ദത്താലും വാർപ്പുകളെയാലും അവനെ സ്തുതിപ്പിൻ ശ്വാസമുള്ള എല്ലാ ജീവികളും കർത്താവിനെ സ്തുതിക്കട്ടെ സകല ജാതികളുമേ കർത്താവിനെ സ്തുതിപ്പിൻ സകല ജനങ്ങളുമേ അവനെ നിങ്ങൾ സ്തുതിപ്പിൻ എന്തെന്നാൽ അവന്റെ കൃപ നമ്മുടെ മേൽ ബലപ്പെട്ടിരിക്കുന്നു അവൻ സത്യമായിട്ട് നീക്കും കർത്താവാകുന്നു യോഗ്യവുമായിരിക്കുന്ന സുഗന്ധ പരിമളത്താൽ തന്നെ കൈക്കൊള്ളുന്നവരെ പൂർണ്ണമാക്കുന്ന സ്വർഗീയ മണവാളനായുള്ളവേ നിന്റെ ദൈവത്തിന് ഞങ്ങൾ സമർപ്പിച്ചിട്ടുള്ള ഈ ധൂപത്തോടുകൂടെ ജ്ഞാനവും വിശുദ്ധിയും ശക്തിയും കൊണ്ട് ഇപ്പോൾ ഞങ്ങളെ നിറയ്ക്കണമേ. ഞങ്ങൾ നീ ഞങ്ങളോടുകൂടെയും നിന്റെ വിശുദ്ധ സഭയുടെ ഉള്ളിലും വസിച്ചുകൊണ്ട് ലോകാവസാനം വരെ സഹായിക്കുന്നവനും തുണയ്ക്കുന്നവനുമായിരിക്കണമേ. ഞങ്ങൾ നിനക്കുന്നതിന്റെ രാവിലും പരിശുദ്ധ രൂപമായിട്ടും സ്തുതിയും സ്തുത്രയും കരയറ്റും ശോഭകോല സുബാലെല്ലാവരും കത്തിലൂടെ നിന്ന താല്പര്യത്താലും ദൈവത്തെ നിരപ്പാക്കുന്ന ശബ്ദത്താലും പ്രിയലായിസോനെന്ന ഉത്തരമായി പറയണം. സകലത്തിന്റെ ദൈവം തന്റെ മഹാകരുണയാൽ തന്റെ കൃപയെ എന്മേൽ ചൊരിയുവാനും അതിനാൽ മദ്ദഹായ ഒരുക്കുവാനും നീതിയാൽ ഇതിന്റെ അടിസ്ഥാനങ്ങളെ ഉറപ്പിക്കുവാനും ഇതിലെ അനുതാപികൾക്ക് അഭയസ്ഥാനവും ഞെരുങ്ങിയിരിക്കുന്നവർക്ക് ആശ്വാസത്തിന്റെ തുറമുഖവുമായി ആക്കി തീർക്കുവാനും സത്യവിശ്വാസത്തോടുകൂടി ഇതിൽ പ്രാർത്ഥിക്കുന്നവരുടെ അപേക്ഷകളെ കേൾക്കുവാനും നിദ്ര പ്രാപിച്ചവർക്ക് രക്ഷയും ആശ്വാസവും നൽകുവാനായിട്ട് ഉദാശ ചെയ്യപ്പെടുന്ന ഈ ആലയത്തിന് വേണ്ടി ഈ സമയത്ത് നാം എല്ലാവരും കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കണം. ും കാര്യങ്ങളിൽ സൂക്ഷിച്ചു നോക്കുകയും ചെയ്യുന്നവനായ കർത്താവ് തിരുവിഷ്ടം തോന്നി ഈ വാസസ്ഥലത്തെ തനിക്കായി തിരഞ്ഞെടുത്തുകൊണ്ട് തന്റെ ദൈവത്വത്തിന് ഒരുക്കപ്പെട്ടിരിക്കുന്ന ഈ ആലയത്തെ ദൈവിക ആകൃത കൊണ്ടും സ്വർഗീയ നൽവരങ്ങൾ കൊണ്ടും നിറയ്ക്കുന്നതിനായിട്ട് കർത്താവിനോട് നാം പ്രാർത്ഥിക്കണം.
കാത്തോലികവും സ്നേഹികവുമേകവുമായ വിശുദ്ധ സഭയ്ക്ക് വേണ്ടിയും സാർവത്രിക സഭയുടെ തലവൻ റോമായിലെ പരിശുദ്ധ ഫ്രാൻസിസ് മാർപ്പാപ്പായ്ക്ക് വേണ്ടിയും നമ്മുടെ സഭയുടെ തലവനും പിതാവുമായ മോറാൻ മോർ ബസേലിയോസ് ക്ലീമീസ് കാതോലിക്ക ബാവായ്ക്ക് വേണ്ടിയും നമ്മുടെ മേൽപ്പെട്ടക്കാരൻ ആബുൻ മോർ അന്തോണിയോസ് മെത്രാപോലിതായ്ക്ക് വേണ്ടിയും പ്രധാന ആചാര്യന്മാർ ആചാര്യന്മാർ ശമാശന്മാർ വിശ്വാസികളായ ജനം എന്നിവർക്ക് വേണ്ടിയും കർത്താവിനോട് നാം പ്രാർത്ഥിക്കണം. സഹോദരങ്ങളെ, ഇവിടെ കൂടിയിരിക്കുന്ന നാം എല്ലാവരും നമുക്ക് വേണ്ടിയും തമ്മിൽ തമ്മിലും കൂദാശ ചെയ്യപ്പെടുന്ന ഈ ആലയത്തിന് വേണ്ടിയും ഇത് പണിതവർക്ക് വേണ്ടിയും ദൈവമഹത്വത്തിനും ദൈവമാതാവായ മറിയാമിന്റെ ബഹുമാനത്തിനും വചനം കൊണ്ടും പ്രവൃത്തി കൊണ്ടും കഴിവനുസരിച്ചുള്ള സഹായം കൊണ്ടും ഇതിൽ സംബന്ധിച്ചിട്ടുള്ളവരും പ്രവർത്തിച്ചിട്ടുള്ളവരുമായ എല്ലാവർക്കും വേണ്ടിയും കർത്താവിനോട് നാം പ്രാർത്ഥിച്ച് മൂന്ന് പ്രാവശ്യം പേക്ഷിക്കുന്നുണ്ടെന്ന വായുടെ വചനത്തെ നീ പൂർണ്ണമാക്കുകയും ഏവങ്കേലിയോടുത്ത വചനം അധിവസിച്ച് പ്രവർത്തിക്കുകയും ഈ സ്ഥലത്ത് സംഭവിക്കുന്ന സകല പ്രവൃത്തിയിലും വചനത്തിലും താല്പര്യമായി സാധിക്കുകയും ചെയ്യുവാനായിട്ട് സകലത്തിലും പരിശുദ്ധനാമന്റെ രൂപയുടെ വാഗ്ദാനത്തെ നീ പരിപൂർണമാക്കുകയും ചെയ്യണം. ആയത് ഞങ്ങളുടെ കർത്താവും ദൈവവും രക്ഷിതാവുമായിരുന്നു. നിന്റെ ഏകപുത്രന്റെ കൃപയാലും കരുണയാലും മനുഷ്യ സ്നേഹത്താലും തന്നെ തന്നോടുകൂടെ സകലത്തിലും പരിശുദ്ധനും നല്ലവനും വന്നനും ജീവൻ നൽകുന്നവനും സാരാംശനോട് സമത്വമുള്ളവനുമാം എന്റെ ഊഹായോടുകൂടിയും സ്തുതിയും ബഹുമാനവും ആധിപത്യവും എനിക്ക് യോഗ്യമാകുന്നു. ശാന്തി ആപ് സബ്കെ സാത്ത് ഹോ ഓർ ആപ്കെ സാത്ത് മേ. ഗിരിജാതെ ബർക്കത്തം വിച സത്വ പഗല അതെ സത്വം വിടാ യഹീ ഹേ ഈ പവിത്ര അൽത്താർ ദി ബർക്കത് കണ്ട രസം യോങ്കി പവിത്ര ബലി ഈ സൽത്താരത്തെ നശിച്ചിരവുണ്ടേഹൻ ഈ സൽത്താർ വിസ് പാത്മാസ്തരാഹി പ്രഭു സാനുദർശൻ ദേഹൻ മാമറിയം സർഹരിസ്ത്യ അർദാസ് കർദേഹയെ മാനിയോഗ് ബിഷപ്പ് ജീനെ അതിപവിത്രസ്ഥാൻ തേ കബ്യത്തെ സജ്ജെ അഗ്യത്തെ പിച്ചെ ചാർ ലഗാനോ പിതാപുത്ര പൗത്ര നാം ദൈവത്തെ ബർഗത്തർക്കെ പവിത്ര കർദേഹൻ ഭയങ്കരങ്ങളും സ്വർഗീയങ്ങളുമായ നിന്റെ രഹസ്യങ്ങൾ സംബന്ധിക്കുമ്പോൾ ആചാര സംബന്ധമായ നിന്റെ പ്രമാണത്തിലും ദൈവിക ദാനങ്ങളിലും നിങ്ങൾ ആനന്ദിച്ചുകൊണ്ട് പിതാവും പുത്രനും പരിശുദ്ധാത്മാവുമായുള്ളവർ ഞങ്ങൾ നിനക്ക് സ്തുതിയും സ്തോത്രവും കരയിട്ടുമാറാകണമേ. ഹോസോ ബബുകൂല സുബാനല്ലവൽമീ. हमारे प्रभु यीशु तुम्हारे माता पावन कन्या मरियम तुम्हारे पावन स्नेह विशेष
हमारे रक्षक पिता माता मासलीगा एवं सभी संत जनों की प्रार्थना द्वारा इस मतभा को एवं हमें भी आशीर्वाद को शुद्ध करे क्योंकि तुम पिता एवं पवित्र आत्मा के संग धन्य हो हमारे के लिए विष्णु हायो कावेश लिहायो लंगल में വാഴ്ത്തപ്പെട്ടവനാകുന്നു हमारे प्रभु ईश्वर तुम्हारे माता पावन कन्या मरियम तुम्हारे पावन स्नेहा विशेषित हमारे रक्षक पिता माता मा स्नेहा एवं सभी संत जनों की प्रार्थना एवं द्वारा इस मतभा को एवं हमें भी आशीर्वाद कर शुद्ध करें क्योंकि तुम पिता एवं पवित्र आत्मा के संग में धन्य हो बारक लो विष्णु बाबे बदले से हायो काबीश लिहाये दले लंगर में गिरिजादे दूजी भागे पवित्र स्थान प्रभु यीशु मसीह का पाक लहू अते बदन नो समर्पित करवे है साड़ी आत्मा दे फूक नो मिठाउन वाला इस स्थान में सिंहासन गांधे ने प्रभु यीशु मसीह कालवरी पटार दे पहाड़ दे सलीब ते कुर्बाना कुर्बानी चढ़ाई ये बिली दा यादगारी असी सिंहासन विच करदे हन अधि सतिकारी ऋषभ साहिबान हुण ये सिंघासनो बरकत देंगे अते पुरोहितनो पवित्र बलिदान चढ़ाउण लई इजाजत दिंदे हन असी पूरी भक्ति नाल इस रसम रसम विच भाग लवांगे मंगलवे माय मिसिहा वंदरानी निन्न माना वागुन आदिष्ट कन्या मरियामिंदुं विशुद्ध श्रीकुमारुडुं പിതാവിനോടും പരിശുദ്ധരുമായോടും കൂടെ എന്നേക്കും വാഴ്ത്തപ്പെട്ടവനാകുന്നു Amen.
ഹസ്യത്തിനടുത്ത യാഗങ്ങളും കരയേറ്റപ്പെടുവാൻ തക്കവണ്ണം
ഈ മേശ വരയ്ക്കപ്പെടുകയും അഭിഷേകം ചെയ്യപ്പെടുകയും ശുദ്ധീകരിക്കപ്പെടുകയും മുദ്ര കുത്തപ്പെടുകയും സ്ഥിരീകരിക്കപ്പെടുകയും ചെയ്യുന്നു. സാരാംശദേവമായ പരിശുദ്ധ ദൈവത്തിന്റെ സ്തുതിക്കും ബഹുമാനത്തിനും പോഷിക്കണം. വിശുദ്ധ സഭയുടെ മക്കളുടെ നിരപ്പുറം ധനികമായിട്ട് ഇവ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. സാരാംശത്തിലേകമായ പരിശുദ്ധ ദൈവത്തിന്റെ സ്തുതിക്കും ബഹുമാനത്തിനും പ്രഭയ്ക്കും വൈശക്കുമായും വിശുദ്ധ സഭയുടെ മക്കളുടെ നിരപ്പിനും പണിക്കുമായിട്ട് ഇവ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. സാംശദേവമായ പരിശുദ്ധ ത്രിത്വത്തിന്റെ സ്തുതിക്കും ബഹുമാനത്തിനും പ്രഭയ്ക്കും ദേശികമായി വിശുദ്ധ സഭയുടെ മക്കളുടെ നിരപ്പിനും പണിക്കുമായി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. സാരാംശത്തിലേകമായ പരിശുദ്ധ ത്രിത്വത്തിന്റെ സ്തുതിക്കും ബഹുമാനത്തിനും പ്രഭയ്ക്കും വൈശ്യകമായും പരിശുദ്ധ സഭയുടെ മക്കളുടെ നിരപ്പിനും പണിക്കുമായിട്ട് ഇവ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. നിന്റെ പരിശുദ്ധ നാമത്തിന്റെ മഹത്വത്തിനും ആരാധനയ്ക്കുമായിട്ട് പണിയപ്പെട്ടിരിക്കുന്ന ഈ ഭവനത്തിൽ നിന്റെ കൃപയെ ആവശ്യപ്പിക്കണമേ. സത്യമുള്ള ഞങ്ങളുടെ മെസ്സിയാബന്ധുവാണേ, ഞങ്ങളും നിന്റെ പരിശുദ്ധ രൂപമായുടെ ആലയങ്ങളായി തീരുവാനായിട്ട് ഞങ്ങളെ യോഗ്യരാക്കണമേ. നാം സത്യമേർത്തി മൂന്ന് പ്രാവശ്യം കുരുവിലായി നിന്ന് ചൊല്ലണം. Amen.
गिरिजा दे स्तूमा जहांगन ने बरकत की जान गए क्योंकि इतने सारिया ने इकट्ठे होके प्रभु दे आदर आराधना ते विडियाई करते हैं नाले गिरिजा दे चारे पासे दरवाजा ते सारे कटे होने वाला जगह ने भी बरकत दे गए हे हमारे प्रभु ईश्वर तुम्हारे माता पावन कन्या मरियम तुम्हारे पावन स्नेहा विशेष हमारे रक्षक पिता मार्ता मा स्नेहा एवं सभी संत जनों की प्रार्थनाओं द्वारा साइकिला को एवं हमें भी आशीर्वाद कर शुद्ध करें क्योंकि तुम पिता एवं पवित्र आत्मा के संग धन्य हो बारक लो विष्णु वदुरुहो हायो कादिश लिहाये दलोहो लंवर्मी आमीन मोसे सकले सन സകല വിശുദ്ധന്മാരുടെയും ശുദ്ധിമതിയുടെയും പ്രാർത്ഥനകളായി ഈ ദേവാലയത്തെയും ഭൂമാതിരുകളെയും ഞങ്ങളെയും വാഴ്ത്തി ശുദ്ധീകരിക്കണമേ എന്തെന്നാൽ നീ പിതാവിനോടും പരിശുദ്ധ ഗുഹായോടും കൂടെ എന്നേക്കും വാഴ്ത്തപ്പെട്ടവനാകുന്നു ഓക്കാദീശ ലിഹായോർമീ ഞങ്ങളുടെ ദൈവമായ മിശിഹാതമ്പുരാനേയും നിന്റെ മാതാവാകുന്ന വിശുദ്ധ കന്യമറിയത്തിന്റെയും വിശുദ്ധ സ്ലീഹന്മാരുടെയും വിശിഷ്യ നിങ്ങളുടെ കാവ്യപിതാവായ മാർത്തോമാ സ്ലീഹായുടെയും സകല ശുദ്ധിമാന്മാരുടെ ശുദ്ധിമതികളുടെയും പ്രാർത്ഥനകളാൽ ഈ ദേവാലയത്തെയും ഞങ്ങളെയും വാഴ്ത്തി ശുദ്ധീകരിക്കണമേ ഈ വാതിലുകളെയും വാഴ്ത്തി ശുദ്ധീകരിക്കണമേ എന്തെന്നാൽ നീ പിതാവിനോടും പരിശുദ്ധ ഗുഹായോടും കൂടെ എന്നേക്കും വാഴ്ത്തപ്പെട്ടവനാകുന്നു ഭീഷ്മദാബോ
ആദിശോ ലുവാവേദലോലം വർമ്മീ ആലി പ്രഭു യേശോ തുമാരെ മാതാ പാവം കന്യാനറിയൻ തുമാരെ പാവം സ്ലീഹ വിശേഷ അനാരെ രക്ഷകൃതാ മാർത്തോമാ ഏവം സഹി സന്തോദനവും കീ പ്രാർത്ഥനായും ദ്വാര हमें भी आशीर्वादित कर सिद्ध करें क्योंकि तुम पिता एवं पवित्र आत्मा के संग धन्य हो बार क्यों बाबू തിരുവിഷ്ടം പ്രവർത്തിക്കുകയും അവരുടെ അപേക്ഷകരെ കേൾക്കുകയും ചെയ്യുന്ന ദൈവമേ സകലത്തിലും പരിശുദ്ധനാമന്റെ രൂപയുടെ കൃപയാൽ ഈ സ്ഥലത്ത് അത്ഭുതങ്ങളും സൗഖ്യങ്ങളും ഉണ്ടാകുകയും പിശാചുക്കളെ ഓടിക്കുകയും സകല വേദനകളും രോഗങ്ങളും സുഖപ്പെടുകയും നിന്റെ പരിശുദ്ധ തിരുനാമത്താൽ കോപം നീങ്ങിപ്പോകുകയും ചെയ്യുമാറാകണമേ എന്നാൽ നിന്റെ തിരുനാമം തന്നെ തിരുനാമം നിന്നെ വിളിക്കുന്ന എല്ലാവർക്കും രക്ഷയുടെയും വിശുദ്ധിയുടെയും ഉയർത്തെഴുന്നേൽപ്പാകുന്നുവല്ലോ പിതാവിനോടും പുത്രനോടും കൂടെ മഹത്തീകരിക്കപ്പെടുകയും ചെയ്യുന്നുവല്ലോ പരിശുദ്ധനും വിശുദ്ധന്മാരിൽ അധിവസിക്കുന്നവനും ആദ്യമേ നീ ദീർഘദർശിമാരുടെ മഹത്വവും സ്ത്രീകന്മാരുടെ പ്രശംസയും സഹദേവന്മാരുടെ കിരീടവും നീതിമാന്മാരുടെ സന്തോഷവും ആദിമതെന്ന് പ്രസാദിപ്പിച്ചിട്ടുള്ളവരുടെ ശരണവുമാകുന്നുവല്ലോ കർത്താവേ നിന്റെ പരിശുദ്ധന്മാരുടെ ഓർമ്മയെ ആത്മീയ പ്രകാരം വർദ്ധിപ്പാനും നിന്നെ സ്നേഹിച്ചിട്ടുള്ളവരെ സ്നേഹിപ്പാനും ദൈവാശ്രയത്തിനു വേണ്ടിയുള്ള അവരുടെ വൈരാഗ്യത്തിൽ സദൃശ്യപ്പെടുവാനും ഞങ്ങൾക്കും നീ കൃപ നൽകണമേ
മനുഷ്യസ്നേഹമുള്ളവനുമായ ദൈവമാകുന്നുവല്ലോ നിങ്ങൾക്ക് സ്തുതിയും ബഹുമാനവും ആധിപത്യവും യോഗ്യമാകുന്നു. ഞങ്ങളുടെ കർത്താവ്, ഞങ്ങളുടെ ശുശ്രൂഷ നിനക്ക് പ്രസാദകരവും ഞങ്ങളുടെ പ്രാർത്ഥന നിനക്ക് പ്രീതികരവും ഞങ്ങളുടെ അപേക്ഷകൾ നിന്നെ നിർബന്ധിക്കുന്നവയും ഞങ്ങളുടെ ശുശ്രൂഷകൾ നിന്നെ ബഹുമാനിക്കുന്നവയുമായി തീരണമേ. എന്റെ കർത്താവ്, നിന്റെ കരുണയും സ്നേഹവും സഹായങ്ങളും കൃപകളും സകല ദൈവിക ദാനങ്ങളും ഞങ്ങളുടെ ബലഹീനതയുടെയും ഞങ്ങളുടെ കൂട്ടത്തിന്റെയും സദാ വന്നാവസിക്കുകയും വർഷിക്കപ്പെട്ട് അധിവസിക്കുകയും ചെയ്യുമാറാകണമേ. गिरिजादे पवित्र बरकत समाप्त होती है। हूँ असि सारे बड़े कमोशियत दिल फरे भक्ति प्रभु धन्यवाद करते हुए पवित्र बलिदान बाकी फागाम विश फागल वांगे।